प्रांत कार्यालयाने पोलीस वसाहतींवर सरत देण्याचा प्रकार उघड झाल्यावर महापालिकेसह विविध सरकारी विभागांचे धाबे दणाणलेत. पोलीस ठाणे, पोलीस वसाहतींसह आरक्षित भूखंडाला मिळकत पत्र पोलीस प्रशासनाच्या नावे द्या अशी मागणी पोलीस उपायुक्तांच्या आदेशानुसार विठ्ठलवाडी पोलिसांनी प्रांत कार्यालयाला केली आहे. उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 विठ्ठलवाडी पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस वसाहतींवर प्रांत कार्यालयाने चौकशी विना सनद दिल्याचा प्रकार विरोधी पक्षनेते धनंजय बोंडारे यांच्या सतर्कतेमुळे उघड झाला. त्यानंतर पोलीस प्रशासनाला जाग येऊन सहाय्यक पोलीस आयुक्तांसह विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी प्रांत कार्यालयात धाव घेतली. प्रांत अधिकारी जे आहेत जगजीत सिंग बिरासे यांनी गोविंदजी कुटुंब आहेत त्यांना त्यांची सण विक्री केली पोलीस वसाहतींची, तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? ती सदर जी माहिती आम्हाला आत्ता मिळालेली आहे त्या जागेबद्दल, ती त्यामध्ये पूर्वी पोलीस वसाहत होते, पोलीस राहत होते, त्या राहण्यात धोकादायक असल्यामुळे ती खाली करण्यात आली. त्या जागेबद्दल सध्या प्रशासकीय उल्हासनगर प्रशासकीय अधिकारी घेणार त्यांनी त्यांच्याशी पत्रव्यवहार चालू आहे. अच्छा, बट सर पुढचा तुमची प्रोसेस काय असेल? कारण की तसं बघायला गेलं तर पोलीस वसाहतीवरती अशा पद्धतीने आता आम्हाला ते जागेबद्दल त्यांनी कुठले पेपर्स वगैरे घेतलेले भूल कुटुंबात जागा, त्या ते पेपर्स मिळाल्यानंतर पुढची कारवाई आम्ही करणार आहे, डिसाईड करणार. सेफ वाटते का सर सद्यस्थितीमध्ये उल्हासनगरमध्ये? कारण त्यांच्या हक्काच्या जागेवरती अशा पद्धतीने लोकांचं बेकायदेशीररित्या हे होतं, म्हणजे मजुरी वाढते, तर त्यामुळे सामान्य नागरिकांनी कशी काय राहते? त्यामध्ये आता काय माझ्या याबद्दल काय म्हणणं नाही. आता आपण डॉक्युमेंट्स मिळाल्यानंतर आम्ही काय असेल